माझ्या डोळ्यात अजून दुसरी काय आलेलं नाहीये. माझ्या डोळ्यामध्ये मी ड्रॉप्स टाकले. माझ्या डोळ्यामध्ये एका डोळ्यामध्ये एक मोठं ऑपरेशन झालं असतं, मी त्याची काळजी घेतो, त्यामुळे मी लगेच ते ड्रॉप टाकले. ते ड्रॉप टाकल्यानंतर काही कचरा बिचरा असेल तर निघतो. मी रडणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस आहे. तुम्ही बघत राहा की या सगळ्या विषयामध्ये जशास तसं म्हणजे मारामाऱ्या करून नाही, परंतु त्यांना माफी मागायला लागेल, त्यांना दिलगिरी व्यक्त करायला लागेल. आता बोलावं ना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, राष्ट्रवादीच्या शिवसेनेनी, की हे असं अशी झुंडशाही चालू देणार आहात का तुम्ही? ह्या झुंडशाहीचा निषेध करणार आहे की नाही? अजितदादांना माझं खुलं आव्हान आहे. आव्हान म्हणजे अपील, पुन्हा जरा चुकीचे अर्थ लावाल तुम्ही. आव्हान म्हणजे आव्हान, आव्हान म्हणजे चॅलेंज नाही. आव्हान म्हणजे अपील करतो मी अजित पवारांना, निंदा करायची. माझ्याबद्दल काय बोलायचं तर बोला, घटनेची निंदा करा. मी उद्धवजींना विनंती करतो, मी उद्धवजींना अपील करतो की तुम्ही निंदा करा या घटनेची. आज चंद्रकांत पाटील जर चळवळीतला म्हणे घाबरत नाही यार, गिरणी कामगाराचं बोला घरा घालवायचं काय मला, पण तुमच्यावर असं बेतलं तर केवढ्याला पडेल तुम्हाला. उद्धवजींना अपील करतो, पवार साहेबांना करतो, अजितदादांना करतो, नव्याने ज्या खूप बोलतायत त्या सुषमाताई अंधारांना करतो, की ताई हे तर म्हणा की ही घटना बरोबर झाली नाही. ते चुकीचे पांडे पडलेले आहेत. दादा सकाळपासून अशा पद्धतीने हल्ला होईल हे पोलिसांना माहीत होतं. पोलिसांना दोष देण्याचं काही कारण नाही. मी पोलिसांना दोष देणार नाही. असं आहे की पोलिसांनी सुद्धा कोणाकोणावर लक्ष ठेवायचं. प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते, त्यांनाही असं वाटत होतं. कार्यक्रमाला आले होते त्यांना असं वाटत होतं की आपल्या नेत्याचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. पोलीस असलं म्हणून काय झालं? आता त्यात कार्यकर्ता कोण आणि असा बदमाश कोण हे करणार कसं? पोलिसांना दोष देण्याचं कारण नाही. माननीय देवेंद्रजींनी विनंती केलेली आहे की कोणावरही कारवाई करू नका, आपल्याला ह्यासाठी सिद्ध राहावं लागेल. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे, घाबरत नाही. मी सगळ्या कार्यक्रमाला चाललोय आताही आणि उद्याही आणि परवाही. हिंमत असेल तर आजपासून पोलीस प्रोटेक्शन निघालं या समोर आणि बघूया काय संघर्ष करायचा. ही कुठली पद्धती? ही झुंडशाही आहे, ही लोकशाही नाही आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे की ज्या बाबासाहेबांनी घटना आलेली. अहो मला आता फार बोलायला लावू नका, मला कार्यक्रम जायला उशीर होतोय, परंतु मी पैठणला जे बोललो त्याचा विपर्यास झाला. आणि प्रचंड मोठ्या वंदे मातरम सभागृहाच्या उद्घाटनामध्ये मी असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आपण 100 मार्काचा 50 मार्काचा असा अभ्यासक्रम केला पाहिजे. दोन पाणी धडा काय शिकवता? आणि पुढे जाऊन मी असं म्हटलं की बाबासाहेब आंबेडकर ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, ज्यांनी घटना लिहिली, ती घटना पुढचे 1 वर्ष 1000 वर्ष बदलावी लागणार नाही. काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना. मग ते नाही दाखवलं तुम्ही प्रेसवाल्यांनी. माझा तुमच्यावर दोष नाही आहे, तुम्हाला प्रत्येकाला तुमचा रोल करायचा आहे. पण जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाने पैठणला म्हटलेल्या वाक्याचा विपर्यास करून अख्खा महाराष्ट्र पेटवला, हा मी तुमच्यावर आरोप करत नाही, परंतु तुम्ही जर याचा पराचा कावळा केला नसता तर तिथे कोण होतं? तर तुम्ही त्या वंदे मातरम सभागृहाचं उद्घाटन करताना बाबासाहेबांची प्रचंड स्तुती केली. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी असं म्हटलं की शिवाजी महाराजांचे केवढे उपकार. काशी जाती, गया जाती, मथुरा मस्जिद होती, अगर एक शिवा ना होता तर सुन्नत सबकी होती, हे मी म्हटलं ते तुम्ही दाखवलं नाही. बाबासाहेबांच्या वतीने मी हे म्हटलं की बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून आपण आहोत. हा, त्या बाबासाहेबांच्या बद्दल मी स्तुती केली पैठणलाही. मी असं म्हटलं की शाळा कोणी सुरू केल्या? बाबासाहेबांनी सुरू केल्या. शाळा कोणी सुरू केल्या? महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. शाळा कोणी सुरू केल्या? महर्षी धोंडो कर्वेने केल्या. शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी केल्या. ते सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी लोकांकडे मी एवढंच म्हणायला पाहिजे होतं की लोकसहभागातून. आता आम्ही ग्रामीण माणसं, आम्हाला सहभाग वगैरे काही कळत नाही. हा, आम्ही आमच्या ग्रामीण भाषेत बोलतो. तेच चालत नाही आहे ह्या राज्यातल्या सरंजाम शाळांना, ते चालत नाही आहे. पण मी असा हरणारा माणूस नाहीये. मी सगळ्या कार्यक्रमांना जाणार आहे. माझं नेतृत्व काय तो निर्णय करेल.